वार्डामध्ये करायचं. एक लक्षात ठेवा, राजकारणामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही आहे. हे माझं सामूहिकी आहे. कारण का याच्यामध्ये मी चांगले विधानसभा अध्यक्ष दिले, त्यांची कंट्रीब्युशन, त्यांच्या जेव्हा आमच्याकडे भरती यायला लागते तेव्हा आम्हाला कुठेतरी जाणीव होते की नाही आमचे चांगले दिवस करायची आहे की नाही करायची आहे हे बघायचं. सत्तेमध्ये जर आम्हाला चांगला सहभाग मिळाला नाही, सत्तेमध्ये आम्हाला पॉलिटिकल अध्यक्ष म्हणून मला 122 ठिकाणी मजबूतीकरण ठेवूनच भाग आहे. आणि जशी परिस्थिती येते तसे निर्णय घ्यावे लागतात, त्यावेळेला बघू, त्यावेळेला मी ते निर्णय घेऊ. तिकिटा पण मीच तिकीट दिली, त्यानंतर जे झालेलं आहे याला सुद्धा मी तिकीट दिली. नंतरच्या काळामध्ये काय काही गृहबळावरून कल्याण महानगरपालिकेवर झेंडा लावण्याची स्वप्न लोकांमध्ये लागला का पक्षाला? कारण की सत्ता तेव्हा पण होती ना, तुम्ही सुकाळ तेव्हा पण होता, तो मागल्या 5 वर्षात गेला पकडून. काय होती बघा, जेव्हा हुंडीक मात्र मारपून झाले त्यावेळेला वाढवण्यामध्ये सतत मदत केली आणि इतक्या वेळेच्यामुळे चांगले कार्यकर्ते माझ्याकडे आले. प्रत्येक विधानसभेत चांगले आहे. यंत्रणा बांधणार आहे, नंबर एक. दुसरी गोष्ट ठीक आहे, जर त्या उद्या काय होईल याचा कुठलाही हे नाही आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावरचा नारा जो आहे तो ओघ आहे. तर तो कुठलाही जो काही प्रवाह असेल त्याला योग्य दिशेने आपण जर वळवलं नाही तर कदाचित आपण हे होऊ शकतो. तर त्या हे होतं, तुम्ही एक मला प्रश्न विचारला की बाबा जे काही सरकार तो आम्ही निर्णय घेऊ शकतो. पण आता मागे आमचे मजीद दादाबरोबर जी काही मजीद आमच्या मिटिंग झाला त्यामध्ये हे आम्हाला संकेत मिळाले येणार. आणि कदाचित जर ते आमच्याबरोबर राहिले तर आमच्यावर तो परिणाम येईल. तर हे होईल असं होणार नाही. कल्याण पहिला प्रश्नाला तुमचे उत्तर देतो. माझं स्वतःचा असं वाटलं की नाही आपल्याला याच्यामध्ये उडी घ्यायला पाहिजे, संघटन बांधलं पाहिजे, कुठेतरी आमचे जुने कार्यकर्ते हे यायला पाहिजे. किती दिवस आम्ही जुन्या पावसाळा आला की आपण म्हणतो की मुंग्या काही ठिकाणी की आम्ही स्वबळाची तयारी केली आहे. काय तुमचं मत आहे निवडणुकीच्या बाबतीमध्ये? शिवसेना सदैव तयार असते आणि कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये तर शिवसेनेची निवडणुकीच्या दृष्टीने पूर्ण तयारी आहे. या बाबतीमध्ये ज्यांना कोणाला आघाडी करायची नसेल त्यांना आमचा आग्रह नाही. शिवसेना स्वबळावर लढायला तयार आहे. राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणतात की स्वबळ आघाडी करून लढू, परंतु त्यात एक वाक्य असं आहे की ज्या ठिकाणी शक्य होईल तिथे कोणाच्या मागे लागून किंवा कोणाला बरोबर या ही सांगण्याची आवश्यकता आम्हाला नाही. कोणाला जरूर असतील तर आमच्या बरोबर येतील, नाही तर शिवसेना समर्थ आहे. त्या संदर्भात काय पॅनल पद्धतीमध्ये आज आमची जी काही राष्ट्रवादीची माझी स्वतःची जी वैयक्तिक भूमिका आहे की आम्ही स्वबळावरती निवडणुका लढवणार आहोत. पण जसं राजकीय परिस्थिती वेळोवेळी बदलते अशा वेळेला मग आमचे जे काही राज्याचे आणि केंद्राचे आमचे नेते आहेत, माननीय पवार साहेब असतील, माननीय जयंतराव पाटील असतील, अजितदादा पवार असतील, आणि ज्या पद्धतीने मग आघाडीची भूमिका येईल त्यानंतर आम्हाला त्या भूमिकेप्रमाणे नंतर जावं लागेल आणि त्या जे काही आमचे नेते ठरवतील त्या पद्धतीने ही निवडणूक लढली जाईल.